गडचिरोलीतील छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातल्या मुरुम गावच्या महिलांनी पुन्हा एकदा 12 लाखांची दारू पकडल्यानं पोलीस यंत्रणेची पूर्ती नाचक्की झालीय. डॉक्टर अभय बंग यांनी जिल्ह्यात मुक्तीपथ दारूबंद अभियान राबवलंय, त्यामुळे महिलांना तस्करांशी दोन हात करण्याचं बळ मिळालंय. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या मुरुमगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रॅक्टर मधून खाली पडत असलेली ही वाळू नव्हे, ही आहे छत्तीसगड राज्यातून गडचिरोली सीमापार करून आलेली छत्तीसगडी दारू. गडचिरोलीच्या सीमा नक्षल कारवायांमुळे तशाही पोलीस उपस्थितीने दक्ष असतात, मात्र याच सीमेतून पोलीस आशीर्वाद घेत दारू तस्करी होत असते. काहीच दिवसांपूर्वी रिडवाई जंगलात महिलांनी पकडलेल्या दारूची घटना ताजी असतानाच ताज्या घटनेत याच महिलांनी उमरपालच्या जंगलात लपवून ठेवलेली तब्बल 12 लाखांची देशी दारू मोठ्या शिताफीनं पकडलीय. या जंगलात विक्रेत्यांनी दारू लपवून ठेवल्याचा सुगावा डॉक्टर अभय बंग यांच्या नेतृत्वाखालील मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांना लागला होता. महिलांनी गुरुवारी हा परिसर पिंजून काढला असता वेगवेगळ्या ठिकाणी शेतातील खड्ड्यात लपवून ठेवलेली दारूनं भरलेली 35 पोती महिलांना सापडली आहेत. यात एकूण 7,600 दारूच्या बाटल्या आढळल्या. ही दारू 12 लाखांची असल्याचं सांगण्यात येत आहे. ही सर्व दारू एका वाहनाच्या सहाय्यानं महिलांनी मुरुमगाव पोलीस ठाण्यात जमा केलीय. महिलांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. मुक्तीपथ गाव संघटना मुरुमगावच्या महिला सक्रियपणे दारू विरोधामध्ये त्यांच्या गावामध्ये काम करत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी गावातली जी दारू आहे ती बंद केली, परंतु ते करूनही दारूबंदी तिथली यशस्वी होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गोपनीय माहिती घेण्याचं ठरवलं. ज्या दारूची वाहतूक होते आहे त्यांनी मागच्याच आठवड्यात एक मोठी कारवाई केली. त्या कारवाईमध्ये जवळपास एक ट्रॉलीभर दारू त्यांनी जप्त केली आणि पोलीस स्टेशनला जमा केली. त्याच्यातली काही दारू शिल्लक राहिलेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा गोपनीय माहिती गावामध्ये घेतली आणि काल सकाळी मुक्तीपथ कार्यालयात त्यांचा फोन आला आणि आमची मुक्तीपथची टीम त्यांच्यासोबत गेली असता आम्ही सर्वजण त्या उमरपालच्या जंगलामध्ये गेलो व महिलांनी त्या ठिकाणी गाडीचे जे चाकं असतात त्या चाकांच्या खुणावरून गेले असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या खड्ड्यामध्ये जवळपास 8,000 दारूच्या बाटल्या, म्हणजे त्या दारूची किंमत जवळपास 12 लाखाच्या वरती होते, एवढी दारू त्या महिलांनी स्वतः शोधून त्या ठिकाणी पोलिसांना फोन केला. पोलीस सदर ठिकाण हे संवेदनशील असल्यामुळे पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर त्या महिलांनी स्वतः ती दारू जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये ती ट्रॉली भरून त्यांनी नेलेली आहे. त्यानुसार पोलीस स्टेशनला महिला कार्यकर्त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि पुढचा जो गुन्ह्याचा तपास आणि ती प्रोसेस सुरू आहे. एकंदरीतच महिलांनी वाहतूक होणाऱ्या दारूवरची स्वतः केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. महिलांच्या पाठीशी सर्च तसेच मुक्तीपथ संपूर्ण अभियान त्यांच्या